सर साहब या लोकांसोबत माझं अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे. जेव्हा मला कळलं ती फाईल चोरीला गेली आहे तेव्हापासून मी त्या फाईलच्या शोधात होतो. ही गोष्ट ह्या लोकांना नाही माहिती आहे पण मला खात्री होती हे असलं काहीतरी मोहन सावर्डेकर सारखाच माणूस करू शकतो. म्हणून मी त्याच्या मागावर होतो आणि माझा संशय खरा ठरला सर. त्याने ती फाईल त्याच्या एका साईटवर लपवून ठेवली होती. मी तिथे गेलो तेव्हा मला विरोध झाला. त्याच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला सुद्धा केला. रंगा काय बोलतोय, अटक करा त्यांना. रंगा तू माझा मुलगा असून माझा विश्वासघात केलायस. तू माझा मुलगा असून माझा विश्वासघात केलायस. तू माझा मुलगा असून माझा विश्वासघात केलायस केलायस. दुर्वाचा फोनच लागत नाहीये काय माहिती. असं होत नाही सहसा कधी. ती कोर्टात आहे त्यामुळे मोबाईल बंद असेल. दुर्वा कोर्टात? तुला कसं कळलं? तिचा फोन आला होता, ती सांगत होती. बापरे, आय थिंक तू तिला भेटायला हवं. आकाश मावशी, माझ्या अटी जशा तिच्यासाठी लागू होता, जगासाठी लागू होता, तशाच त्या माझ्यासाठी सुद्धा लागू होता. आणि मुळात म्हणजे तिची ती फाईल हरवली, मोबाईल्स मधून फोटो डिलीट झाले, लक्ष कुठे असतं तिचं? तिलाच विचार, तिचं लक्ष कुठे असतं? अरे म्हणजे सध्या तिचं लक्ष नेमकं कुठे हे तीच सांगू शकेल ना. आय जस्ट डोंट अंडरस्टँड वन थिंग. आमच्या दोघांमध्ये काही घडलं किंवा मी तिचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तू त्या गोष्टीचा एकच अर्थ का काढतेस? मी काय अर्थ काढतीये? बरं मला सांग, त्या दिवशी फॉर्म भरताना दुर्वानी तुझ्या नावापुढे तिचं नाव लिहिलं होतं, त्यावेळी तू कुठला अर्थ काढला होतास? मी माफी मागितली होती, आय मीन मागणार होतो, पण तीच त्या केस विषयी बोलू लागली. ओके, पण मला असं वाटतं की या क्षणी दुर्वाला मदत करणं आपली प्रायोरिटी असायला पाहिजे. अरे मी आजारी असताना किंवा तुला शुद्धीवर आणण्यासाठी. हॅलो, त्यावेळेस मी तिला बोलवलो नव्हतं आणि मी बोलवणार सुद्धा नाही. ओके, तिला मी बोलावलं होतं मान्य, पण दुर्वा असं प्रॉब्लेम मध्ये असताना आपण असं वागणं बरोबर नाही आकाश.